पिंपरी चिंचवडमध्ये वाहन तोडफोडीचे सत्र सुरूच आहे. यावेळी समाजकंटकांनी भोसरीतील वाहनांना लक्ष्य केले. लाटाकाट्या आणि दगडफोड करून 3 वाहनांची तोडफोड केली आहे. 10:30 वाजता ही घटना घडली आहे. काही अज्ञात मुले आले आणि अचानकपणे तोडफोड करून पसार झाले. यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले. पिंपरी चिंचवडमध्ये वाहन तोडफोडीचे सत्र सुरू आहे. यावेळी समाजकंटकांनी भोसरीमधील जयदीप पार्क सोसायटीजवळ वाहनांना लक्ष्य केलं. सिमेंटचे ब्लॉक आणि दगड फेक करून 2 वाहनांची तोडफोड केली आहे. रात्री उशिरा ही घटना घडली आहे. 2 अज्ञात मुले आले आणि अचानक तोडफोड करून पसार झाले. ही घडलेली घटना जवळ असलेल्या CCTV मध्ये कैद झालं असून यामध्ये 2 मुले ह्या गाड्यांच्या काचा फोडून पळताना दिसत आहेत. यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले. भोसरी पोलीस या CCTV फुटेजच्या माध्यमातून या समाजकंटकांचा शोध घेत आहेत. काय ना, आम्ही घरी होतो. दोन पोर आले, अज्ञात पोर आली, त्यांनी गाड्या फोडल्या. तिथं काही नेहमी चालूच असते, 8 दिवसाला 10 दिवसाला चालूच असते. काय काय ऍक्शन होत नाही. काही नुकसान गाडीचं आमचंच आहे. कुठं होती तुमची गाडी? जयदीप पार्क समोर आहे, चौकी जयदीप पार्क म्हणून बिल्डिंग समोर लावली होती गाडी. काय CCTV कॅमेरात पण आलेले. काय होतं बघू आपण पुढे. शाळेतल्या मुलांना सोडवलं जात होती शाळेत. तसं काही नाही, आपलं गाडी आपली रेग्युलर चालतो, आपण घरी वापरतो. ते पण नुकसान झालंच ना शेवटी.